रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताज्या बातम्या. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी रेशमा. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. रत्नपूर खुलताबाद परिसरातील विद्यार्थ्यांना 10 ते 15 किलोमीटर अंतर चालून शाळेत शिक्षणासाठी जावे लागते. यात विद्यार्थ्यांना एवढी पायपीट करावी लागल्यामुळे शाळेतून गळतीचे प्रमाण अधिक होते. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहताना दिसून येत आहेत. ही बाब ध्यानात घेऊन युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर युवा सेनेच्या वतीने शहर सरचिटणीस धर्मदास अंबादास दानवे यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थिनींना आदित्य भेट म्हणून सायकल देण्यात आल्यात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेचं काँग्रेसच्या नेत्यांनी समर्थन केलंय. तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनीही पटोलेंच्या सुरात सूर मिसळला असून यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थेसह विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका. काँग्रेसमध्ये ज्याचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे, अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली आहे. राऊत औरंगाबाद जिल्ह्यातील दौऱ्यावर आले होते. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हा शब्द दिलाय. नितीन राऊत 2 दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये होते. त्यावेळी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असताना गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरलाय. काही दिवसांपूर्वीच या दोघांची भेट पुढे ढकलण्यात आली होती. त्याचवेळी बऱ्याच उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. मात्र अचानकपणे संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या भेटीची माहिती समोर आली आहे. सध्या संभाजीराजे छत्रपती राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा असून त्यांनी 16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही केलेली असल्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. या सगळ्यावर सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत खडसेंनी अभिष्टचिंतन केलंय. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कोण कुठल्या पक्षासोबत युती आघाडी करणार याची उत्सुकता असताना खडसेंनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिलेत. मात्र शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्यांचे नियोजन कसं असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शन सूचना दिलेल्या नाहीत. यामुळेच खरा प्रश्न निर्माण झालाय. सुधारित परिपत्रकामुळे शाळा कधी सुरू करायच्या याची स्पष्टता झाली आहे. मात्र असं असलं तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता 1 ते 12वीचे वर्ग कसे सुरू करावेत याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप दिलेल्या नाहीत. कोल्हापूरमधील नवीन राजवाडा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधलाय. राज्यातील वातावरण सध्या मराठा आरक्षणावरून तापलेले असल्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष होते. जवळपास 1 तास अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात बैठक सुरू होती. बैठकीनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार सकारात्मक असल्याचे देखील सांगितले.
तसेच सर्व गोष्टींवर आमच्या चर्चा झाली असून यासंबंधी सविस्तर अजित पवार सांगतील असे शाहू महाराज यांनी सांगितले. येत्या 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरीही वारकरी पायी वारीचा आग्रह करत आहेत. अशातच पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी 2 डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश करताना वाखरी येथे सर्व वारकऱ्यांचे 2 डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाईल असं नगराध्यक्षा साधना भोसले यांनी सांगितले. नागपूरमध्ये पगार मिळण्यासाठी होणारा विलंब आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे अर्ध्या नागपूर शहरातील कचरा उचलण्यात आलेला नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय. या बातम्यांसह येथेच थांबत आहोत. आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्व